नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो वांगी पिकाचे बीजोत्पादन, वांगीचे संकरित मग सुधारित जातीचे बीजोत्पादन आपण बघितलं होतं. तर आज आपल्याला महत्त्वाच्या भाजीपाल्या पिकांच्या बीजोत्पादनामध्ये बघायचं आहे वेलवर्गीय भाज्या. तर वेलवर्गीय भाज्या निवडताना मग जमीन कशी असली पाहिजे, त्यासाठी जमीन जर आपल्याला लागवड करायची बीजोत्पादनासाठी, तर त्यासाठी जमीन मध्यम प्रतीची आणि पाण्यात चांगली निचरा होणारी ही जमीन त्यासाठी निवडायची. तसेच या पिकासाठी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगाम शक्यतो अनुकूल असतो किंवा त्या तो हंगाम निवडायचा असतो. तर आता पिकाचं नाव यामध्ये तक्ता या तक्त्यामध्ये दिसते बघा, प्रत्येक पिकाचं याच्यात माहिती दिलेली. तर सर्वात प्रथम दुधी भोपळा. दुधी भोपळा जे पीक आहे, हेक्टर बियाणं दुधी भोपळ्यासाठी किती लागतं, 2 ते 2.5 किलो प्रति हेक्टर बियाणं लागत असतं. लागवडीचं अंतर असतं त्याचं 3 बाय 1 मीटरमध्ये असतं ते. आणि त्याचं सुधारित जाती जे आहेत, त्याच्या सुधारित जाती कुठल्या कुठल्या आहेत, पुसा मराठा आणि पुसा नवीन, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. डॅश ही दुधी भोपळ्याची महत्त्वाची किंवा मुख्य सुधारित जात आहे. तर त्याचं उत्तर सम्राट किंवा पुसा नवीन असू शकतं. शक्यतो सम्राट महत्त्वाची जाती विचारलं जाऊ शकतं ते. त्यानंतर पुढचं पीक आहे दोडका. तर दोडका पिकाचं हेक्टर बियाणं 2 ते 2.5 किलो प्रति हेक्टर त्याचं बियाणं असलं पाहिजे. तसेच लागवडीचं अंतर 1.5 बाय 1 मीटर असावे. त्या दोडका पिकाच्या महत्त्वाच्या जाती कुठल्या कुठल्या आहेत, पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सचिता इत्यादी. त्यानंतर तिसरं पीक आहे कारले. आता कारले पिकाचं पण हेक्टर बियाणं किती असलं पाहिजे, 2 ते 2.5 किलो त्याचं प्लॅन्टिंग आणि डिस्टन्स जो आहे ते लागवडीचं अंतर ते पण किती असलं पाहिजे, 1.5 बाय 1 मीटर. त्याच्या महत्त्वाच्या जाती फुले ग्रीन गोल्ड आणि हिरकणी अशा त्याच्या महत्त्वाच्या 2 जाती आहेत. त्यानंतर पुढचं पीक आहे काकडी. तर काकडी पिकाचं हेक्टर बियाणं 1 ते 1.5 किलो त्याचं लागवडीचं अंतर 1 बाय 0.5 मीटर. आणि त्यांच्या महत्त्वाच्या 2 जाती कुठल्या, शुभांगी आणि पुन्हा खिरा. त्यानंतर कलिंगड. कलिंगडासाठी हेक्टर बियाणं 2.5 ते 3 किलो. त्यानंतर लागवडीचं अंतर 2 बाय 0.5 मीटर. आणि त्याच्या महत्त्वाच्या जाती शुगर बेबी आणि अर्का म्हणतात. त्या ऑब्जेक्टिव्हला मागं आलं होतं शुगर बेबी डायडेट पिकाची मुख्य सुधारित जात आहे. तर त्याचं उत्तर होतं कलिंगड. त्यानंतर आहे खरबूज. खरबूज पिकासाठी हेक्टर बियाणं 1.5 ते 2 किलो त्याचं हेक्टर बियाणं लागत असतं. त्याचा अंतर 1.5 बाय 0.5 मीटर. आणि त्याच्या महत्त्वाच्या जाती पुसा सरबती आणि पांज्या सुनहरी. तर या पिकाची मुख्य माहिती आता विशेष किंवा विशेष माहिती. तर दुधी भोपळा, दोडका, घोसाळे यांच्या बीजोत्पादनासाठी फळे तोडताना पूर्ण पक्व झाल्यानंतर वेलीवरच वाळू द्यावेत. तसेच त्यांना तपकिरी रंगाळल्यानंतर त्या तोडणी करायची असते. आता आपल्याला जर दुधी भोपळा, दोडका, घोसाळे इत्यादी पिकाचं बीजोत्पादन जर घ्यायचं असेल किंवा बियाणे आपल्याला पाहिजे असेल, तर काय करायचं, ते पूर्ण पक्व झाल्यानंतर ते वेलीवरच पूर्ण वाळून द्यायचं. वाळून दिल्यानंतर त्याचा रंग कसा होतो, तपकिरी रंग. त्यानंतरच काय करायचं, तोडणी करायची. तसेच तोडणी केल्यानंतर फळ चांगले वाळल्यानंतर आतील बियांचा आवाज येतो. मग तो बियांचा आवाज आल्यानंतर काय करायचं, बीज काढून चांगले वाळून घ्यायचं. तसेच काकडीची फळे पूर्ण पक्व झाल्यानंतर काढणी करून बी वेगळे करावे. तसेच कारल्याची फळे लालसर झाल्यानंतर काढणी करावं व बी वेगळे करून वाळवावे. त्यानंतर बियाणे उत्पादन. तर दुधी भोपळ्याचं आता बियाणे उत्पादन किती मिळतं आपल्याला बियाण्याचं, तर दुधी भोपळा 600 ते 700 किलो प्रति हेक्टर. तसेच दोडका जो येतो, दोडका 400 ते 500 किलो प्रति हेक्टर. कारले 400 ते 500 किलो प्रति हेक्टर. काकडे 100 ते 120 किलो प्रति हेक्टर. कलिंगड 200 ते 250 किलो प्रति हेक्टर. आणि खरबूज जे येते 100 ते 300 किलो प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. धन्यवाद.